नमस्कार मैत्रिणींनो, मी आपलं स्वागत करते आपली सखी प्रियामध्ये। बऱ्याच वेळा जीन्स, लेगिंग्स किंवा इतर कुठलेही बॉटमवेअर असतात ते खराब होत नाहीत, बऱ्यापैकी व्यवस्थित असतात, पण आपल्याला घालून घालून कंटाळा आलेला असतो। तर त्याचा आपण रियूज कशा पद्धतीने करायचा त्याविषयीचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे। हे बॉटमवेअर पुन्हा कसे वापरत आणायचे याविषयीच्या 5 टीप मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। सगळ्यात पहिली टिप्स असणार ती म्हणजे लेगिंग्सचे विषयी। आजकाल सिल्कच्या लेगिंग्स निघाल्या आहेत, त्यामुळे त्या लवकर फाटत नाहीत आणि तशाच राहतात, अजिबात त्या खराबही होत नाही। तर अशा लेगिंग्सचा पुन्हा वापर कसा करायचा याचा आपण 3 पद्धतीने वापर करू शकतो। एक तर गुडघ्याच्या थोडेसे वरती कट करून आपण अशा पद्धतीने त्याचे शॉर्ट्स बनवू शकतो। बऱ्याच वेळा जरा हेल्दी असलेल्या स्त्रियांना चालताना मांड्या घासण्याचा त्रास होतो, तर हा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही अशा पद्धतीचे लेगिंग्स कट करून वापरू शकता। त्याचबरोबर कुठल्याही फ्रॉक किंवा ड्रेसमध्ये तुम्ही शॉर्ट्स म्हणून हे वापरूही शकता। ही सगळ्यात सोपी आणि मस्त आयडिया आहे। दुसरी रियूज आयडिया म्हणजे लेगिंग्सपासून आपण अशा पद्धतीने साडी शेपवेअर बनवू शकतो। साडीला व्यवस्थित आकार यावा किंवा शेप यावा त्यासाठी अशा पद्धतीचे साडी शेपवेअर बाजारात खूप महाग मिळतात, त्याऐवजी तुम्ही लेगिंग्सपासून असे साडी शेपवेअर घरीच बनवू शकता। याचा व्हिडिओही आपल्या चॅनेलवर अपलोडेड आहे। घरीच तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने हा साडी शेपवेअर बनवू शकता। तो व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला आयडिया येईलच, आणि त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलं याबद्दल धन्यवाद। अगदी तुमच्याकडे शिलाई मशीन नसेल तरीसुद्धा तुम्ही हे साडी शेपवेअर बनवू शकता, त्यासाठी तो व्हिडिओ नक्की पहा। त्याचबरोबर इमेजमध्ये दाखवलेला दुसरा साडी शेपवेअर कसा बनवायचा त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती तुम्हाला पाहायला मिळेल, त्यामुळे हे दोन्हीही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल। तिसरी रियूज आयडिया म्हणजे तुमची लेगिंग्सला वेगवेगळ्या पद्धतीचे असे पॅच लावावेत। आजकाल अशा लेगिंग्ससुद्धा ट्रेंडमध्ये आहेत, त्यामुळे बाजारातून अशा पद्धतीचे पॅच घेऊन तुम्ही तुमच्या लेगिंग्सला लावू शकता आणि स्टायलिश लुक नक्कीच तुम्हाला यातून मिळेल। त्याचबरोबर लेगिंगच्या दोन्हीही साईडला असे कट देऊनसुद्धा तुम्ही त्या लेगिंग्सला स्टायलिश लुक देऊ शकता। चौथी लेगिंग्स रियूज आयडिया म्हणजे आपल्याकडे बऱ्याच वेळा जे लेगिंग्स असतात ते खूप चांगले असतात, पण त्याचं इलॅस्टिक खूप सैल होते, त्याच्यामुळे आपण ते वापरू शकत नाही। अशा वेळी इलॅस्टिकच्या जागी तुम्ही नाडाही लावू शकता, आणि जर तुम्हाला शक्य असेल तर नवीन इलॅस्टिक आणून तेही तुम्ही लेगिंग्सला अटॅच करू शकता। असे केल्याने तुमचा जुना न वापरला जाणारा लेगिंग्स पुन्हा वापरात आणता येतो। तर अशा 4 प्रकारे तुम्ही तुमचा जुना लेगिंग्स पुन्हा वापरात आणू शकता। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया आणखीन अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। बाय।